दहा वर्षापूर्वी पाठीमागं का नाही, जी झाडाची क्वालिटी होती का नाही ती आत्ता क्वालिटी आहे। मी पण चिंडू पहिल्यांदा एवढं बघितलंय की ह्याची मी पहिली कळी जो खोडलेली नाही झाडाची, म्हणजे कळी खोडलं नाही शेंडा काय काय जो खोडलेलं नाही, डायरेक्ट एवढं फुटवत त्याला आले। गेल्यानंतर राम सरांचं ती चर्चासत्र ऐकून म्हणजे असं एक मनाला असं कळलं की हे आपण काय करतोय, वर त्याला देतोय वर नको त्याला खायला पाहिजे, आमच्या लक्षात तवा आले। शेतीकडे त्याला 20 वर्ष तरी झाली पण 20 वर्षात पहिल्यांदा कळलं की खरोखर जमिनीवर काम केलं पाहिजे। तर ती आम्ही 60 किलोमीटर जाऊन माघार येताना जी काय समाधान मिळालं का नाही आणि हिताले आम्ही जी काय अंमलात आणलं का नाही त्याच्यात का आनंद अजून नाही कशात मिळाला। पहिला डोस आहे का नाही ह्यो येतोय 40 पोत्याप्रमाण पडलाच पाहिजे, तवा गुंट्याला पोते गुंट्याला पोतं पडलं का नाही की तुम्हाला सांगतो ती वावराला म्हणजे काय कुठल्या रोगावर काम करायचं काय 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 करत नाही। काय आमच्या जमिनीत होतं नव्हतं मला काय माहित नाही पण ह्यातनं त्याला काय मिळालं हे मला कळत नाही। अशी बाग गुलाबाची दांडी आता एक फुटावी हे जास्त दांडी गुलाबाची आणि सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचं फुली क्वालिटी पाठवली म्हटलं तुम्ही याला काय काय फवारले, तर म्हटलं मी अजून काय फवारणी केलेली नाही, खरोखर नाही फवारणी केलेली मॅम। बरं रोप जितने मी आणली का नाही त्याला मी बोलवलं इकडे त्याला दाखवण्यासाठी, तर तो म्हटला ही ह्याला म्हटलं काय केलंयस म्हटलं मला सांगतो काय, मी म्हटलं त्याला जमिनी म्हटलं मी काम केलंय म्हटलं ह्याचा पंप म्हटलं कमी केलाय म्हटलं मावा बी असतोय पण आता कसं आहे मावा नाही काय फवारणी घेत होता आपल्या माव्यासाठी, माव्यासाठी लय फवारणी काय काय घेतलंय आता ह्याला पेस्ट फायटरची एकच फवारणी मला केली आहे। बरं पेस्ट फायटर मारल्यानंतर काय तुम्हाला बदल काय पानं बी अगदी ओके पाहिजे ती ही जी गुलाबाची दांडी आहे का नाही ही गुलाबाची दांडी ही अगदी उडीशी असायची बारीक बारीक आता ही जवळजवळ 1 फुटाची दांडी तयार होती म्हणजे ही उंचीला पण ही जे का नाही ही इथं इथंच फुलून लायचं अख्ख्या भागात 50-100 फुलं आम्ही काढायचं कशी तरी आपली बाहेर जाऊन धंदा नंतर करायचं पण आता मी 4 ऋतू चालवून आपल्याला फुलं संपत नाही एवढी गुलाब आहेत। गुलाब उपयोग केला गुलाब हे मला आमच्या व्यवसायाला मला गुलाब पुरत नव्हता पण आत्ता पोझिशन अशी आहे की जर भर आला तर रोज अगदी आमच्या 300 रोपात मला 1,500-2,000 फुलं येतील। आत्ता तुम्ही जर म्हणजेला पटणार नाही कोणाला पण एका जागावर बोलत आत्ता 25 फुलं आत्ता म्हणजे उद्या तोडण्यात पत आहे तुम्हाला जिथं मी रोप आणली का नाही ते म्हटले खोडव्याच्या नागा नादाला लागून पण अगदी उन्हावर मला चांगल्यापैकी त्या खोडव्यानं मला पैसे सांगितले दलांड असं सक्षित झालं की अगदी साधी औषधं मारून आता रोग कंट्रोल होते। आम्ही 35 गुंठाला लावले बरं आम्ही 3 लाख रुपये खर्च करून आमचं आलं त्यांचे म्हणजे त्यांच्या निम्म्यानं पण आमचं आलं नाही आता ही खरी खरी कंडिशन आहे। बरं काय मग ती बघितलं मग मी ती आल्याचं त्यासनी विचारलं मग म्हटलं आमच्या गांड्याला काही प्रयोग होते का बघू गलांडा आम्ही आता लावलाय तर ह्याला तर म्हणजे अगदी चांगली फुलं आली ती आणि एकदम कमी खर्चात
नमस्कार नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव बापू शंकर माळी, मुक्काम पोस्ट काशी, तालुका जिल्हा सातारा. तालुका जिल्हा सातारा. चालते. आता मला सांगा, ही तुमची गलांडा आहे. हां, गलांड्याचं पीक तुम्ही आत्ता घेतले. ही तुमचं थोडकं दिसतंय सगळं. थोडकं म्हणजे आम्ही आता ही गलांडा एक 3-4 वर्ष लावायचं बंद केला होता. बर. कारण गलांड्याला ही अर्ध फुलवण्याची जी क्रिया आहे का नाही, ही कंट्रोल होत नव्हती आम्हाला कधी. कधी 3-4 वर्षात प्रॉब्लेम झाला, ती रोगच कंट्रोल होत नव्हता आम्हाला. बर. मग आम्ही आता प्रयोगासाठी एक 200 रोप फक्त लावलेली. पहिला शेवंतीचा प्लॉट होता. बर. ते आता शेवंती लॉकडाऊन मध्ये दर नाही आम्ही काढून टाकली. काय तर ही गलांडा आम्ही आता लावलाय. तर ह्याला आता म्हणजे अगदी चांगली फुलं आली ती आणि एकदम कमी खर्चात. आणि ह्याच्या आधी तुम्ही लावलेली ती काय होत होत? ह्याच्या आधी म्हणजे अर्धे फुल रोगाला कंट्रोलच होत नव्हता. कंट्रोलच होत नव्हतं. हो. पण आता आता तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली. हो. मला सांगा, आता ही टेक्नॉलॉजी तुम्हाला समजली कुठली पहिल्यांदा? ही आमच्या गावात अक्षय माने त्यांनी आलं लावलं. बर. आणि आल्यावर आल्याचं पीक येतच नाही. येतच नाही. काय आणि ते एवढं मोठं सक्सेस झालं की त्यांनी अगदी गुंठ्याला गाडीपर्यंत माल त्यांनी काढला. बर. काय आणि आम्ही त्यांच्या बरोबर लावले, आम्ही 35 गुंठा लावले. बर. आम्ही 3 लाख रुपये खर्च करून आमचं आलं त्यांचे पण म्हणजे त्यांच्या निम्म्यानं पण आमचं आलं नाही आता. बर. ही खरी कंडिशन आहे. बर. काय मग ती बघितल्यावर मी ती आल्याचं त्यासनी विचारलं. मग म्हटलं आमच्या गार्डनला काही प्रयोग होते का बघूया. आमच्या जरा गुलाबाची बाग दिली आहे. गुलाबाची बाग. हा. तुमचा व्यवसाय आहे? आमचा व्यवसाय आहे डेकोरेशनचा. बर. काय नाव डेकोरेशनचं? समर्थ डेकोरेशन. बर. आम्ही संपूर्ण डेकोरेशनचं काम करतो. आमचा फुलांचा व्यवसाय आहे म्हणजे. हा. बर. हारबीर पण तुम्ही? हारबीर सगळं आमचं फुलांचा व्यवसाय माळीचा आहे. मी. हा. बर. तर तुम्हाला तिथनं माहिती मिळाली? हा, अक्षयपासून माहिती आम्हाला मिळाली. मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा गलांड्यावर प्रयोग केला. बर. गलांडा असं सक्सेस झालं की अगदी साधी औषधं मारून आता रोग कंट्रोल होते. लावायचा बंद केला? हा, बंद केला. आता काय झालंय, लॉकडाऊन मध्ये आता म्हणजे मालच कुठं जात नाही. तुम्ही अजून आता तुम्ही शेवंती काढली? काढली. शेवंतीचा तुम्ही खोडवा धरला ह्या टेक्नॉलॉजी पहिल्यांदा धरला? हो, पहिल्यांदाच. आणि अगदी ती मला तर ते जिथं मी रोप आणली का नाही ते म्हटले खोडव्याच्या नागा नादाला लागून. पण अगदी उन्हावर मला चांगल्या पैकी त्या खोडव्यानं मला पैसे सांगितले. तरी खोडवा येतच नाही? हा, येत नाही. पण चांगल्या पैकी मला त्यांनी. तेव्हा तुम्ही किती क्षेत्र होतं शेवंतीचं? शेवंती 10 गुंठ क्षेत्र होतं. त्याला किती वापरलेले पोती? ते 10 गुंठ्याला 10 पोती वापरले. म्हणजे गुंठ्याला एक पोती वापरलं तुम्ही? त्याच्यानंतर आम्ही ते रामसरांची एक मीटिंग कोरेगावला केली. जळगावला? जळगावला. चर्चासत्र? चर्चासत्र. मग तिथं आम्ही ऐकलं तर मग ठरलं आम्ही आता ते पोषणावर काम करायचं नियोजन केलं. मग त्यानंतर मी गुलाब उपयोग केला. गुलाब हे मला आमच्या व्यवसायाला मला गुलाब पुरत नव्हता. आपली बाग असून तुमचा घरचा गुलाब असून तुम्हाला पुरत नव्हती? पुरत नव्हता. म्हणजे फुलं अशी येतच नव्हती. बर. पण आत्ता पोझिशन अशी आहे की जर भर आला तर रोज अगदी आमच्या 300 रोपात मला 1,500-2,000 फुलं निघतील. आत्ता तुम्ही जर म्हणचेला पटणार नाही कोणाला, पण एका 10,000 रुपये आता 25 फुलं आत्ता म्हणजे उद्या तोडण्यात पत आहेत. गुलाब आहे तुमचं? आता ही गुलाबच झाड आहे. एका झाडावर किती कळे आहेत का नाही, अगदी 20-25 फुलं उद्या तोडायला उद्या परवा तोडायला येतील. तरी पण जरा लॉकडाऊन असल्यामुळे जरा मी त्याला खाईन आता फवारणी किंवा खाईन डोस कमी केला. कारण आलेला माल संपना झालाय. संपना झाला काय? तरी पहिला मग अशी कंडिशन तुम्हाला पुरत नव्हता? म्हणजे पुरत नव्हता. म्हणजे अख्ख्या भागात 50-100 फुलं आम्ही काढायचं कशी तरी आपली बाहेरनं आम्ही धंदा नुकतं करायचं. पण आता मी 4 ऋतू चालवून आपल्याला फुलं संपत नाही एवढी गुलाब आहेत. तुम्ही आता ही टेक्नॉलॉजी पाहिजे आता ह्या झाडावर किती फुलायचं भेटलं का, किती गुलाब उमरलंय भेटलं का. आणि ह्याची जी महत्वाचं आहे, पहिली आमच्याकडे काय होतं क्वालिटी किती क्वालिटी नाही. ही जी गुलाबाची दांडी आहे का नाही, ही गुलाबाची दांडी ही अगदी उडीशी असायची बारीक बारीक. आता ही जवळजवळ 1 फुटाची दांडी तयार होती. म्हणजे ही उंचीला पण ही जी आहे का नाही, ही इथं फुलं उमलायचं. बरं. म्हणजे त्याला खायला कमी पडतो? खायला कमी म्हणजे कसं आहे ते आता पोषण खायनं काय आहे कळलं आणि काय दिलं पाहिजे कळल्यानंतर आता हे फक्त लॉकडाऊन असं बघितलं बागाची गंमत दाखवली असते. आता लॉकडाऊन आहे त्यामुळे सगळं थांबले. पण जबरदस्त फुलं पण ही आहे. आणि तुम्ही कशा कशाला वापरताय म्हणजे आता ही? आम्ही हाराला फुलं वापरतोय, हाराला बुके. बरोबर. परत अगदी लग्न समारंभात लोक आता सगळं स्टॉप आहे. आता सगळं स्टॉप आहे. पण बऱ्यापैकी मला सांगा आता तुम्ही बघू शकता ह्याला ह्याला म्हणजे ह्याच्या झाडावर मावालाही असतो? हो, मावा असतो की मावा बी असतो. पण आता कसं आहे मावा नाही काय फवारणी घेत होता आपल्या माव्यासाठी? माव्यासाठी लई फवारणी काय काय घेतले आधी? आता ह्याला पेस्ट फायटरची एकच फवारणी मला केली आहे. पेस्ट फायटर मारल्यानंतर काय तुम्हाला बदल? काय पाणी बिना अगदी ओके पाहिजे.
सर्वात जास्त थ्रिप्सन मावा ह्याच्यावर लय असतो. हो लय 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 असतो. पेस्ट पॅटर्न कमी कव्हर झाला. आणि फुलाची जी क्वालिटी आहे का नाही, आता तुम्ही आता खरं लॉकडाऊन मध्ये झालाय काय, ह्याच्या आधी जर तुम्ही आला असता का नाही, तर फुलाची क्वालिटी तुम्ही अशी बघितली असती बरं. बघा फुलाची क्वालिटी, बघा फुलाची क्वालिटी बघितली तर एकदम जबरदस्त. तुम्ही आता ही टेक्नॉलॉजी कुठल्या कुठल्या बागेला वापरताय? आम्ही आता काय काय टोमॅटो आहे, झेंडू आहे. आणि टोमॅटोला कसं काय रिझल्ट आहे? टोमॅटोला रिझल्ट चांगला आहे. झेंडूला पण तुम्ही वापरता? हा झेंडूला पण वापरतो. पहिला डोस आहे का नाही, ह्यो येत की 40 पोत्याप्रमाणे पडलाच पाहिजे. तेव्हा गुंट्याला पोत, गुंट्याला पोत पडलं का नाही की तुम्हाला सांगतो ती वावराला म्हणजे काय कुठल्या रोगावर काम करायचं हे सांगतोय का, की फ्लॉवरवर मी तसं केला. फ्लॉवर फ्लॉवर 10 गुंठ लावला. त्या फ्लॉवरला मी अक्षयने सांगितल्याप्रमाणे किंवा आपण मी जी चर्चा सत्रात जे विषय ऐकला राम सरांच्याकडनं काय, त्याच्याप्रमाणे मी त्याला पोषण देत गेलो. काय अगदी नगण्य फवारणी करून, काय एकच मी फवारणी जरा कीटकनाशक चांगली केली, ती कीड जरा आल्यावर नाही ती पेस्ट फर्टर आमच्याकडे मिळालं नाही त्यावेळेस. बर काय नाही ते तेवढे ह्याच्यावर फ्लॉवर आमचं चांगल्या बघायला. पण आता कसं आहे लॉकडाऊन आहे, माल कुठं जायला झालाय, तर आमचा फ्लॉवर असा उघडा पक पडलाय, म्हणजे पुढे गेला आता फ्लॉवर पुढे गेलाय. हा ते काय आपलं ह्याचा भाग आहे. पण अगदी म्हणजे चांगलं मला त्याचा रिझल्ट आला. मी आता 10 गुंठ आणलं होते ते सुद्धा मी सगळी तुम्ही टेक्नॉलॉजी 100% मी आता झेंडूचा पण आता आपला झेंडू पण पलीकडे आहे, टोमॅटो आहे आणि शेवंती पण मी आता नवीन लागून गेले तिकडं तिकडं. रासायनिक करून बी गुलाबाला आमचे फुलं मला सगळ्यात बरं का, गुलाबाचं एवढं मला छान वाटतं बरं का, म्हणजे माझा व्यवसायच आहे फुलाचा. आणि मला अशी म्हणजे फुलं विकत आणायला लागत होती. तुम्हाला फुलं विकत आणायला लागत होती? घरची असून घरची असून काय आमच्या जमिनीत होतं नव्हतं मला काय माहित नाही, पण ह्यातनं त्याला काय मिळालं हे मला कळत नाही. अशी बाग गुलाबाची दांडी आता एक फुटा विषय जास्त दांडी गुलाबाची आणि सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचं फुली काय, ह्याला तर जर समजा फवारणी किंवा अजून खताचा डोस असते का नाही, तर अजून फुल क्वालिटीचं ह्याला आलं असतं अजून. आणि इतकी फुलं आली असती की प्रमाणाची अशी जास्त. आता आता सीझन चालू होत्या, मग त्या पूर्ण सीझन नर्सरी वाले आले. ते काय म्हणते रोप जितने मी आणली का नाही, त्याला मी बोलवलं इकडं त्याला दाखवण्यासाठी. तर तो म्हटला ही ह्याला म्हटलं काय केलंयस म्हटलं मला सांगतो काय. मी म्हटलं त्याला जमिनी म्हटलं मी काम केलंय, म्हटलं ह्याचा पंप म्हटलं कमी केलाय, म्हटलं काय जमिनी ह्याचं काम केलंय, म्हटलं काय केलंय. त्याला सांगितल्यावर त्यानं बियाणे प्लॉट जे रोपं तयार करतो ना, ह्याच्या बियाणे प्लॉट साठी त्यानं परत खत नेऊन टाकलं. आणि आता जी त्यावेळी रोप आहेत का सगळी का नाही, ती आपल्या शहर टेक्नॉलॉजीवर रोप टाकली टाकली त्यानं ही बघितलं. तो काय म्हणलं तुम्हाला? नाही तो म्हटलं की 10 वर्षापूर्वी पाठीमागं का नाही जी झाडाची क्वालिटी होती का नाही, ती आत्ता क्वालिटी आहे. आत्ता क्वालिटी हा, आत्ता सगळी गलांडा लावती बरं का, गलांडा ही पीक लावून आमच्याकडे माणसं का नाही खुरुग कटाळी येते. आणि जेवढी माणसं गलांडाचे व्हिडिओ बघतील का नाही, त्याची माहिती आहे की अर्ध पूल होण्याची समस्या आहे का नाही, ही मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे. सगळीकडे झाली सगळीकडे तुमच्या ह्याच्यात दिसतंय का? आपल्या हातात पूर्ण कंट्रोल, म्हणजे कसं आहे साधं औषध मारून कंट्रोल मध्ये आलेलं आहे. मला पेस्ट फायटरची एकच फवारणी ह्याला मी घेतली. ह्याच्या आत जी काय कीड आहे का नाही, लाल लाल कुळी एवढी एवढी आळे आहे काय, ती जी आहे का नाही ती अद्याप म्हणजे अद्याप कंट्रोलच होत नाही कशानेच काय. आणि ती लागण झाल्यापासून कंट्रोल 15 दिवसाला जाते ती काय. मधमाशा बघितली तर भरपूर मधमाशा येते. ह्या टायमाला तुम्ही फुलं तोडू शकत नाही बघा, दादा बागा तोडू शकत नाही मधमाशी बघा किती भरपूर मधमाशा आहेत. आता ह्याच्यावरच काय पण आमच्या त्या टोमॅटोच्या प्लॉटवर सुद्धा भरपूर मधमाशी त्यांनी बरं का आत्ता जी रोपं टाकली का नाही ती ह्याच्यावर टाकली ती खरोखर ते सुद्धा नेणारी मासे रोप आहे का नाही ती सुद्धा चांगल्या क्वालिटीची येतील. त्यांनी आता खरं ह्याची गरज पहिल्यांदा नर्सरीत आहे. हा मग नाही नर्सरीत मग मी काय केलं माहिती आहे का की आत्ता जवळजवळ आमच्या सातारा तालुक्यात का नाही ह्या नर्सरीतनं रोप म्हणजे सगळे आमचे पै पाहुणे सगळे नेते आम्ही माळे मग म्हटलं तिथं पहिलं तिथनंच काम चालू होत्या. बरोबर आहे बरोबर. मग त्यानंतर आमच्या महत्वाचा मजबूत खात तिथं पाहिजे. हा मग आमच्या मामानी आता रोप ही तिथं नेऊन लावली ती. आता एक खत बी तिथं नेते ती एक कृषी आमदार मामा लावते ती. आता त्यांची बी अशी अवस्था झाली की इतकी फुलं बागत आली आता त्यांच्या काय प्रचंड फुलं आली. त्यांना नेमकं आता हे लॉकडाऊन असल्यामुळं त्याचा उपभोग घेता येणार. चालेल आपण त्यांचा झेंडूचा पण प्लॉट बघूया. हा तुमचा झेंडूचा प्लॉट आहे, झेंडू शेवंती आणि ह्या किंवा पिवळा झेंडू आहे. हा आणि हा
मला सांगा कोणती व्हरायटी ही झेंडूची? ही डॅनी ऑरेंज. डॅनी ऑरेंज का? डॅनी ऑरेंज. बरं, ही व्हरायटी अशी आहे म्हणजे आपण आता पहिल्यांदा लावली व्हरायटी काय, तर ते कंपनीचा परवा मी फोन पाठवला होता. हे आपण प्रयोग तत्व लावलेले. बरं, प्रयोग तत्व. प्रयोग तत्व म्हणजे प्रयोगासाठी आपल्याला दिलेले रोप तुम्हाला डेमोसाठी. हा, डेमोसाठी रोप दिले. तर त्यासनी परवा फोन क्वालिटी पाठवली. म्हटलं तुम्ही याला काय काय फवारले? तर म्हटलं मी ह्याला अजून काय फवारणी केलेली नाही, खरोखर नाही फवारणी केलेली. मॅडम बरं, शेला फक्त त्या टोमॅटो बरोबर जे काही खत मिळाले का नाही, कृषीमृत कृषीमृत आणि जे आपले फ्रूट क्रॉप चार्जे फवारणी का नाही केले, तेवढे शेला फक्त फवारणी बाकी काय? बाकी झाड इतकी फ्रेश आहे ती. तर ते मला योगेश भराटे म्हणून सर आहे. योगेश भराटे. हां, तर त्यांनी म्हटले शक्यच नाही. म्हटले काय शक्यच नाही म्हणलो? हो. तर ती म्हटले तुम्ही जर काय केलंय, म्हटले शी त्यांनी तर मला सिलेक्ट केली व्हरायटी, म्हणजे त्या कंपनीचं काम करत असते. तुम्हाला डेमोसाठी दिली. ती म्हटली ही इतकी कळी आणि इतकी फुलांची संख्या आहे का नाही काय? शी म्हटले अप्रतिम आहे आणि कमी खर्चात, सगळ्यात महत्वाची गोष्ट कमी खर्चात. बरं, काय कळ्या पण बघू शकता किती लागले? कळ्या पण भरपूर आहे. कळ्या पण भरपूर आहे आणि खर्च कमी सर्वात कमी खर्च आणि व्हरायटी सुद्धा चांगली आहे. बरं का? अगदी आता ही कंपनी सुद्धा चांगली आहे. म्हणजे ही जी फुलं आहे का नाही, अगदी गच्च फुलं आहे आणि टणक आहे. टणक फुलं नाही काय नाही. ही शेवंती पण तुम्ही लावली? हा, शेवंती पण लावली आहे. ते एरोगोल्ड आहे, तिकडे टोमॅटो लावलेलं आहे. बरं बरं बरं. आता मला सांगा ही चिंडू आहे का नाही? मी पण चिंडू पहिल्यांदा एवढं बघितलं आहे की ह्याची मी पहिली कळी सुद्धा खुडलेली नाही ह्या झाडाची. म्हणजे कळी खोडलं नाही, शेंडा काय काय सुद्धा खुडलेलं नाही. शी डायरेक्ट एवढं फुटवत त्याला फुटू आले. हो, इतकं खाल्लं खत बित काय? शी खायला खत आहे ती आपलीच. ह्याची कृषीमृत ग्रीन गुजर ग्रीन गुजर बाकी काय नाही. आता तुम्ही ह्याच्यामुळे जर पडलं का नाही, तर लय लांब इकडे मुळे त्याच्या हवा तिला इतक्या खाली ते मुळे ते. बरं का? प्रचंड मुळे त्याला हवा. मुळे लय मुळे हवा. मावाशी किती बाग? रानात मावाशी बघा. मावाशी पण भरपूर आहे. सॉल्टर तरी याला सोडले का खाली? सोडले सोडले. ती बाकी जी करतो ना ती सगळं केलं आहे. काय तुम्ही रासायनिक काय खर्च? रासायनिक काय नाही. रासायनिक ह्याला मी चिवी चिवीच एक पोतं फक्त निवळी करून सोडते. चिवी चिवीच एक पोतं आणले ते आतापर्यंत एक संपत आले. संपत आले. हा, सॉइल चार्जर आणि चांगला डेरा व्हायला लागला. हा, शेवंतीचा चांगला डेरा व्हायला लागला. बरं बरं बरं. आणि मला सांगा आता एक गोष्ट, शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल ह्या टेक्नॉलॉजी बद्दल? नाही, ह्या टेक्नॉलॉजी बद्दल बरं का, आम्ही इथनं काश्मीरमधनं एक संध्याकाळी 4:30 सुमारला अभिजित जाधवचा फोन आला आमासनी. तिकडे कोणचं गाव अक्षय? जळगाव. जळगाव आमच्या इथनं 60 किलोमीटर आहे. तर आम्ही इथनं गाडी करून गेलो आणि तिथं आम्ही गेल्यानंतर राम सरांचं ती चर्चासत्र ऐकून म्हणजे असं एक मनाला असं कळलं की हे आपण काय करतोय, वर त्याला देतोय वर नको त्याला खायला पाहिजे आमच्या लक्षात तवा आले. कधी नाही, आता शेती करून त्याला बरेच वर्ष झाले. आता वय आहे 48. शेती करून त्याला 20 वर्ष तरी झाली. पण 20 वर्षात पहिल्यांदा कळलं की खरोखर जमिनीवर काम केलं पाहिजे. तर ती आम्ही 60 किलोमीटर जाऊन माघार येताना जी काय समाधान मिळालं का नाही आणि हिताले आम्ही जी काय अंमलात आणलं का नाही त्याच्यात का आनंद अजून नाही कशात मिळाला. लय प्रदर्शनं बघितली, लय काय फिरलो म्हणजे आमच्या व्यवसायानिमित्त फिरलो सगळं. बट पण काय माहिती आहे का, जमिनीवर काम केलं पाहिजे. पोषण प्रदर्शन बघितली तरी माहिती नाही माहिती भेटली. आणि ही काय सांगायचं म्हणून काय नाही, पण हे मी खरोखर घेतला अनुभव आहे काय बरोबर. आता ते अक्षय मानेने मी तिकडे आता आलं लावणार आहे. बरं काय, अक्षय मानेने आल्यावर आलं लावलंय. बरं, तर मी आता उन्हाळी भिमुख केला होता. बरं, उन्हाळी भिमुख केला आहे. उन्हाळी भिमुख काढला 15 मेला. हा, रान पुन्हा मी तयार केलं मेहनत करून आणि आता त्यात मी आलो होते. किती दिवस रान तुमचं तापलंच नाही? कशाला तापलं? उन्हाळ्या बरोबर माझं रान तापित येते. पण मी म्हणतोय आता अक्षर कुठं रान तापिलं तेव्हा ते आलं काढलं आलंच लावलं त्यांना काय. आणि गेल्या वर्षी आलं नाही, पण ते यंदा सगळं आलं बियाण्याला गेलं इतकं क्वालिटीचं माल आलं त्याला. हो, त्याला ते खाणारी मग ते कुदरं कुठं टाकायची कळत नव्हती असं एवढा माल होता. एवढा माल होता. आल्यावाला येत नाही येत नाही. मग म्हटलं आपण आता उन्हाळी भिमुख काढायला लगेच आलं लावायचं बुक आहे होते आणि करणार सक्सेस करणार. तुम्हाला काय वाटतं ह्या टेक्नॉलॉजी साध्य होईल का? होणार होणार, 100% होणार. 100% होणार. चालेल, तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना. माझा मोबाईल 988-1763-988. गाव काशी. गाव काशी.